माझ्या मतदार संघातील 4 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत्या, ज्या ग्रामपंचायती संपूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात होत्या. परंतु आपण बघताय, पहिली ग्रामपंचायत सातारा जिल्ह्यातली सगळ्यात मोठी ग्रामपंचायत खेड ग्रामपंचायतीचा निकाल या ठिकाणी लागलाय. आज जनतेनं आम्हाला मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी निवडून दिलेला आहे. खरं तर राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वावरती महाराष्ट्रातल्या जनतेचा हा विश्वास आपल्याला दिसतोय. यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणावर आज या सातारा जिल्ह्यामध्ये आम्हाला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये यश मिळतंय. 3 आमदार आणि 2 खासदारांची ताकद होती, पण माझ्या मागे एकनाथ आणि देवेंद्र आहेत, त्यामुळे मी कोणाला घाबरत नाही. महाराष्ट्रामधला प्रत्येक व्यक्तीच्या मागं तो उभा आहे, सामान्य माणसाच्या विकासाच्या मागं उभा आहे. त्यामुळं निश्चित इथनं पुढं चुकीच्या शक्तींचा पराभव हा होणारच आहे. निश्चित त्या ठिकाणी तुम्ही बघाल, गोजेगावमध्ये असू द्या, खिंडवाडी असू द्या, किंवा निंब असू द्या, या ठिकाणी सुद्धा आम्ही जोरदार मुसंडी मारू आणि निश्चित त्या ठिकाणी विजयश्री खेचून आणू.